मोसंबी पिकाचे व्यवस्थापन आणि भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐका. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच प्रकारची माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सोनेरी माशीची फळगळ असेल तर तुम्ही त्या बागेमध्ये प्रति एकरी 10 कामगंधचे सापळे लावून तुम्ही त्या सोनेरी माशीला तिथं आळा घालू शकता. त्याच्यानंतर तुमचा डासाचा पिरियड जर असेल तर डासासाठी डायकोफॉल, फेंडाल असे म्हणजे औषधे 10 दिवसाच्या नंतर स्प्रे घेऊन तुम्ही डासापासूनही सुटका मिळवू शकता. डासासाठी पुन्हा लाईटाचा ट्रॅप लावून तुम्ही त्याला तिथे पकडून त्याला औषधात द्रावण मिक्स करून तिथेही धरू शकता. असे फळगळीचे वेगवेगळे कारण त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करावा लागता. सापळे लावण्याचा टायमिंग कोणता आहे सर? ते तुमच्या फळांमध्ये ज्यावेळेस पिवळसर कवळपणे म्हणतो आपण त्याला. अच्छा अच्छा. तर नॉर्मली तुमचे फळ हे जे परिपक्व होण्याच्या स्टेजला असतात पिवळसरपणा ज्यावेळेस येतो त्याच वेळेस सोनेरी माशी ही त्या ठिकाणी दंश करून जोपर्यंत तिच्यामध्ये रस उतरत नाही तोपर्यंत सोनेरी माशीचा प्रादुर्भाव होत नाही. तर फळाला तुम्हाला सोनेरी माशीचा पिरियड म्हणजे जवळपास तुमचं फळ हे तुमचे 8 महिन्याची अवस्थेत असता बघा फळ धारणा झाल्यापासून. अच्छा. हो, 7.5 ते 8 महिन्याच्या पिरियड पासून फळ मग सोनेरी माशीचा प्रादुर्भाव सुरू होण्यासाठी सुरू होत होते. कच्च्या अवस्थेमध्ये ती शक्यतो हा प्रादुर्भाव देतच नाही. अच्छा. तर पुढल्या महिन्यापासून आपलं 15 तारखेपासून हो लावावं लागेल. लावावं लागेल त्यासाठी नाही का सर? हो. आणि संत्र्यासाठी नाही का सर काही? आमच्या बागेमध्ये एक प्रकार झालाय संत्र्याचा. आमच्याकडे आता माझ्याकडे 1000 झाड आहे त्याच्यापैकी 400 झाडावर माल आहे, 600 झाड खाली आहे. हा कसला प्रकार म्हणून? हे बघा, फळधारणा करणे हा एक पॅटर्न आहे. आता फळधारणा का होते, कशी होते, कुठल्या सिच्युएशनला होते हे महत्वाचं एक मुद्दा आहे. आता मोसंबी, संत्रा, लिंबू, ग्रेपफ्रूट हे सगळे सिट्रस फ्रूट आहे, लिंबूवर्गीय जातीमध्ये येणारे पिके. तर याची फळधारणा करताना काय असतं, मोसंबी संत्रा ही सदाहरित वनस्पती आहे. ही सुप्त अवस्थेत जाण्यासाठी स्वतःची पूर्ण पानगळ करून सुप्त अवस्थेत जात नाही आणि विशेष थंड गरमच्या जॉईंटलाच मोसंबीला फळधारणा होते. जसं की मृगबार हा तुमचा कधी फुटणार, उन्हाळ्याची कडाक्याची गरमी आणि येणारा पावसाळ्याचा थंडावा त्याच्या जॉईंट फुटणारा मृगबार. आंबेबार कधी असणार, तुमच्या डिसेंबरची कडाक्याची थंडी जानेवारीचं लागणार ऊन म्हणजे थंड गरम सिच्युएशनला फुटतो तो आंबेबार. गरम थंड सिच्युएशनला फुटणारा मृगबार तर थंड गरमच्या सिच्युएशनलाच मोसंबीला संत्र्याला फ्लॉवरिंग होते. तर आता फ्लॉवरिंग होताना ती कशा पद्धतीनं होते, असा काय बदल होतो झाडांमध्ये जेणेकरून झाडाला मध्ये फुलधारणा होते. तर ज्यावेळेस आपण झाडाला तळण देतो, ताण देतो, रेस्ट देतो, पाणी बंद करतो त्या सिच्युएशनला सर्वप्रथम झाड हे सूक्ष्मद्रव्ये जमिनीतून आणि पाणी घेण्याचं कार्य हे बंद होतं. अच्छा. हे कार्य बंद होत असताना सर्वप्रथम झाडाची शुगर डेव्हलपमेंट प्रोसेस सुद्धा बंद होती. अच्छा. म्हणजे जनरली 90% झाड हे शुगर डेव्हलपमेंटचं काम करत असतात. तर शुगर डेव्हलपमेंटचं काम बंद होणे त्याच्यानंतर तुमचं रिव्हर्स गिअर शिफ्ट होतो झाडामध्ये. सुप्तावस्था म्हणजे उपवास, उपवास म्हणजे अन्नद्रव्य आणि पाण्याचा घेण्याचा म्हणजे संचय बंद होतो. हो. तर या परिस्थितीमध्ये काय होणार, झाडाला राहिलेल्या उदरनिर्वाहासाठी खालून जरी सूक्ष्मान्य द्रव्य आणि पाण्याची क्रिया बंद झाली तर झाडाला जगण्यासाठी त्याच्या जीवनक्रियेसाठी त्याला रिव्हर्स गिअर शिफ्ट करून पानांमधील जे कर्ब अन्न साठलेले ते रिव्हर्स आपल्या संगोपनासाठी काडींमध्ये रिव्हर्स उतरवत ते. तर ते उतरवत असताना आपण लिमिटेड 40 दिवसाचा ताण देत असेल तर पानांमधलं कर्ब हा ज्यावेळेस रिव्हर्स क्रियेद्वारे काडींमध्ये स्टोर होतो या प्रोसेसला कमीत कमी 30 ते 40 दिवस लागतात. आणि पानातला कर्ब ज्यावेळेस काडीमध्ये जमा होतो तो पानाचा रंग हा फिकट पिवळसर होऊन पानगळ होते. हो सर. तर मग आपण काय ओळखतो, आपल्या झाडाला आता स्ट्रेस आला, ताण बसला, आपल्या झाडामध्ये जे आपल्याला सुप्तावस्थे प्रदान करून जो कर्ब स्टोअर करायचा होता तो झाला. तर त्याच्यानंतर आपण तळण दिल्याच्या नंतर, ताण दिल्याच्या नंतर आपण पाणी देतो. मग ते पाणी दिल्याच्या नंतर रिव्हर्स क्रिया बंद होऊन फर्स्ट गिअर शिफ्ट होऊन झाडाची पूर्ण क्रिया पहिल्यासारखी चालू होऊन जमिनीतील सूक्ष्मद्रव्ये पाणी ज्यावेळेस घेतो ते तर मग तो कर्ब जो काढीत साठलेला असतो तो खालच्या क्रियेनुसार मग तो पानाच्या जाग्यातून बाहेर पडून त्याच्या फुलामध्ये रूपांतर होतं. तर तुमच्या झाडांना जो कमी जास्त फळधारणा झालेली आहे त्याचं कार्य म्हणजे शुगर डेव्हलपमेंट. यात तुमचं त्या झाडांना प्रॉपर स्ट्रेस बसला नाही किंवा कडाक्याची थंडी आणि गरमी
100% बरोबर सर, कडाक्याची थंडी यावर्षी पडली नाही आणि सर्व झाडांना म्हणजे यावर्षी आंब्या माझ्याकडे 50 टन आंब्या होता, त्याच्यापैकी लेट तोडण्यात आला आणि लेट पाणी झालं म्हणजे 25 ते 30 दिवसाची तळण बसू शकते. तर असं करत असताना आपल्याला जे सुप्तावस्थेच्या क्रियाद्वारे जे घडतं तर ते विद्यापीठानं शास्त्रज्ञांनी जे संशोधन करून खताचे ग्रेड आणि मायक्रो न्यूट्रन जे ग्रेड बनवले तर त्या ग्रेडच्या फवारणीनुसार आपल्याला ती सुप्तावस्था प्रदान करता येते. थंडी नसली ऊन नसलं तरी आपणही कृत्रिमरित्या फळधारणा करू शकतो. त्याच्यासाठी 0.28 किंवा 0.52 हे संजीवकापैकी एक संजीवक वापरायचं प्रति 1 लिटरला 5 ग्रॅमनं. त्याच्यानंतर मायक्रो न्युट्रियंट जसं की कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, मोलिब्डेनम, बोरॉन जे घटक आहे त्याचे चिलिटेड फॉर्म मधले घेऊन प्रति 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम घेऊन या दोन्ही औषधाचे 15 दिवसाच्या अंतराने 2 किंवा 3 स्प्रे घेऊन आपण ही सुप्तावस्थेत त्याला नेऊन आपण त्याच्यामध्ये कर्ब जमा करून कृत्रिमरित्या फळधारणा करू शकतो. बरोबर आहे सर. तर अशा पद्धतीने आम्ही फळधारण्याचं काम करतो. माझ्या बागेमध्ये 4 वर्ष 9 महिने झालेल्या 500 झाडांमध्ये 55 टन प्लस माल लोड आहे. माझी 23 सप्टेंबर 2016 लागवड केली होती मी 500 झाडाची. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिली फळधारणा केली ती 10 टन निघाली. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसरी फळधारणा केली 21 टन निघाली. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फळधारणा केली ती सध्या 55 टन प्लस माल लोड आहे. जनरली 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतर शेतकरी पहिली फळधारणा करता, मी 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत 85 टन माल हार्वेस्ट करणारा शेतकरी आहे. एवढं एवढंच नसून 15 ऑगस्ट 2018ला 250 झाडाची लागवड केली 15 बाय 15 तर त्या झाडावरही सुद्धा माझा सध्या 5 टन माल लोड आहे आणि माझ्या झाडाचं वय हे 2 वर्ष 9 महिने. आणि झाडाची लावण केव्हा करायची सर, म्हणजे लागवड केव्हा करायची, तुम्ही कोणत्या महिन्याला करता? हे बघा, मोसंबीची लागवड करताना वर्षामध्ये दोन वेळेस मोसंबीची लागवड केली जाते. जसं की पावसाळ्याची लागवड करताना 15 जुलै ते ऑगस्ट पूर्ण या 45 दिवसाच्या दरम्यान पहिली लागवड, दुसरी लागवड नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आता याचं शास्त्रीय कारण असं, मोसंबीची लागवड करताना पांढरी मूळ फुटल्याशिवाय मोसंबीचं झाड सेट होत नाही. तर पांढरी मूळ फुटण्यासाठी जमिनीचं तापमान हे मिडियम आल्याच्या नंतर, मिडियम म्हणजे 18-20 वर आल्याच्या नंतर व्यवस्थित पांढरी मूळ फुटून झाडाची सेटिंग होते. तर हे वातावरण असतं 15 जुलै ते ऑगस्ट पूर्ण महिन्यामध्ये, ज्याला आपण पौष म्हणतो. पौषच्या महिन्यामध्ये असं असतं, तुम्ही उपटलेलं गवत शेतामधलं उपटलेलं गवत जरी फेकलं तर 4-4 दिवस सुकत नसतं. कारण क्लायमेट एवढं कूल असतं की झाड सेट होण्यासाठी ते खूप सपोर्ट करतं. म्हणून 15 जुलै ते ऑगस्ट पूर्ण अशा 45 दिवसामध्ये पावसाळ्यात लागवड करावी. त्याच्यानंतर असं टेम्परेचर जमिनीचं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असतं, त्यावेळेस ऑटोमॅटिकली जमीन ही थंड झाली असती, त्यावेळेस सुद्धा मोसंबीची लागवड केली तर झाडे वेलसेट आणि निरोगी तयार होता. अच्छा. म्हणून वर्षामध्ये मोसंबीची लागवड करण्यासाठी 2 मोसम असतात. अच्छा. नाही, आमच्या इकडे सर आता सुरुवात झालेली आहे, परंतु काही काही कष्टकर आता अगोदरचे लोकही सांगायचे की पौष महिन्या पडतं आम्ही झाड नाही लावायचो. म्हणजे आमचे वडील वगैरे आहेत ते बरोबर होत त्यांचं. आता आपले नवीन शेतकरी स्वतःच दिमाग वापरून काही काम करायला 100% बरोबर. तर धन्यवाद सर. आता आमचे जवळ लोक येणार आहेत तुमच्याकडे, सावनेर वरून काही झाडं बुक केले आहे तुमच्याकडे. केलेले का? हा, सांगायचे ते मला नंदकिशोर धुंदे म्हणून आहेत. अच्छा, त्यांनी केलेले का? हा, केले आहेत म्हणजे. अच्छा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला होता? मग माझे जवळच आहे ते, त्यांनीच दिला सर. अच्छा, तर तुम्हाला मला पण झाडाला यायचंच आहे, मी बघतो त्यांच्यासोबतच जमलं तर येऊन जाईल. ठीक आहे ना, परंतु माझ्याकडे रोप असतील नाही असतील ते सांगता येणार नाही, कारण माझ्याकडे फक्त आता 4000 राहिलेले आहेत. 2 दिवस आहे आम्हाला जायला, 2 दिवसात म्हणे ते जायचं. त्यांनी बुक केलेले, ती येणार आहे का? हा, ती येणार आहेत. अच्छा, त्यांना झाड द्यायचे का खंदून? हा, त्यांना बोललो होतो मी 15 जुलै नंतर लावा, पण ते ऐकत नाही. आपण काय करणार त्याला? हो ना, मला काय, मी अगोदर सांगितलं होतं, म्हटलं माझं ऐकतान तर तुमचं. आपण त्यांचं असं म्हणणं झालं, आपण त्यांची बागच पाहून येऊ म्हणे, चालला म्हणे. घ्या ना, बघा, माझ्या पूर्ण भारतातून म्हणजे जवळपास माझ्याकडे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद असे लांबून लोक येऊन बघून गेलेले आहेत. हो, तर बघून तरी आम्ही पण 15 जुलैचीच घेऊ.
चालतं, तुमच्या मागे आमचं काही म्हणणं नाही, आमचं जेवढं कर्तव्य आम्ही तेवढं पार पाडतो. 100% सर बरोबर. आमचा जेवढा प्रामाणिकपणा आणि आमचे जो खरेपणा आहे आम्ही तो तुमच्या पुढे मांडणार. तुमचा निर्णय तुमच्या समोर, आमचा आमचं काय. बरोबर सर, 100% सहमत आहे मी तुमच्या सोबत. हा, आपलं जेवढं करतंय आपण तेवढं सांगणार. आणि सर माझं काय म्हणणं होतं, आता हे मोसंबीच्या नवीन नौतीवरती मच्छर आणि कीड आहेत, तुम्ही फवारणी घ्यायला. मोसंबीच्या नवीन नौतीवरती मावा पडत असेल तर मोनोक्रोटोफास घ्या, किंवा मग तुमचं रोगर टाटाच, किंवा नागाळे पडत असेल तर आबासिन घ्या, किंवा मग तुमची नवीन नवती पिवळी पडत असेल तर एनर्जी 18 मायक्रो न्यूट्रंट अॅग्रिकॉनच, त्याच्यामध्ये 19 प्रति लिटरला 4 ग्रॅम वापरून 2 वेळेस स्प्रे द्या, किंवा नवीन नवतीवर तुमचे पानं गुंडाळत असेल, थ्रिप्स येत असेल तर त्याच्यासाठी युनायटेड क्रॉप केअर जो सॉफ्ट म्हणणे तर ते वापरू शकता, किंवा मग आभासीने वापरू शकता, त्याच्यामध्ये रेडमिल गोल्ड ऍड करून. तर असे डिफिशियन्सी बघून विलाज असतात त्याचे. अच्छा 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 अच्छा. जशी कमतरता आहे तशी विलाज करावा लागतात. प्रत्येक पेशंटला सर्दीची गोळी इंडोकेची गोळी असते. नाही, मला सोलोमोनस सांगतात काय. सोडोमोनस हे काय असतं, निमोटेड, ज्याला सूत्रकृमी म्हणतो आपण. सोडोमोनस आहेत ना हे बघा, सोडोमोनस म्हणजे काय, निमोटेड ज्याला सूत्रकृमी आहे ना, तर सूत्रकृमीच्या प्रॉब्लेमला सोडोमोनस हे जे जीवाणू असते त्याचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहे ते सोडोमोनस, तर ते सोडावं लागतं. तर सोडोमोनस त्याच्यासाठी नाही चालत. अच्छा. आणि हे बाहेरचं सोलोमन म्हणते, बाहेरचं काय, सुलोमन, सुलोमन का, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे मला वाटते इमिडाक्लोप्रिड. हा, तेही चालतं ना, ते चालतं. हो, ते चालतं सायला किडीसाठी, किंवा तुमच्या नवीन नवतीवर असं चिकटपणा आलेला असेल. हा, चिकटपणा आहे. आता ते इमिडाक्लोप्रिड चालतं, त्याला चालतं ना, चालतं चालतं. अच्छा, ठीक आहे सर, मग भेटू. तुमच्याकडे यायची खूप इच्छा आहे. चालेल, तुमचं स्वागत. या, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन होईल, पाहुणचार होईल, सगळं होईल. ठीक ठीक सर, ठीक. तालुका आहे. हा हा. आणि नागपूर डिस्ट्रिक्ट येते. अच्छा, तर तुमचे जावई येणार आहे माझ्याकडे. हा, माझे जवळ येणार आहेत. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल आम्ही अशा अशा माणसाकडे रूप बुक केले. हा, त्यांनी सर्व सांगितलं मला पद्धतशीरपणे. तुमचा एक युट्यूब वरचा व्हिडिओ होता तो पण टाकला मला, तुम्ही टाकलेले त्यांना फोटो होते त्या पण मला टाकले त्यांनी. कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत बोलून? मला म्हणूनच तर तुमची भेट घ्यायची खूप आता इच्छा होत आहे. एक वेळ मी तुम्हाला जरूर भेटायला येणार. चालन 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 चालन, ठीक आहे मग. ठीक आहे सर, चालेल.